सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला काही वाक्य सांगितली जातील, ती लक्ष देऊन ऐका. की वाक्य ऐकल्यानंतर त्या वाक्यांपासून काही प्रश्न तयार करायचे आणि ते प्रश्न इतरांना विचारायचे. पहा, काही वाक्य सांगितली जातील, ती वाक्य लक्ष देऊन ऐकायची आणि नंतर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न तयार करता येतोय का पाहायचा. तो प्रश्न तयार झाला की लिहून ठेवायचा. लक्षात आलं काय सांगतोय? तुम्हाला काही वाक्य सांगितली जातील, त्या वाक्यावरून प्रश्न तयार करता यायला पाहिजेत. तर चला, कोणती वाक्य आहेत पहा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. सूर्य पश्चिम दिशेला मावळतो. बदक पाण्यात पोहते. घार आकाशात उंच उडते. उन्हाळ्यात कडक ऊन असते. हिवाळ्यात थंडी वाजते. ऊस गोड असतो. मिरची तिखट असते. चिंचेचे पान छोटे असते. वडाचे पान मोठे असते. तुम्ही जे जी वाक्य ऐकत आहात त्या वाक्यांपासून प्रश्न तयार करून ठेवायचे, कारण त्या ते प्रश्न तुम्हाला इतरांना विचारायचे. पुढची वाक्य आहे, कापसापासून कापड बनते. ऊसापासून साखर बनते. ज्वारीची भाकरी करतात. गव्हाची चपाती करतात. तांदळाचा भात करतात. डाळीची आमटी करतात. मेथी शेपू पालक या पालेभाज्या आहेत. आता तुम्ही ऐकलेले आहेत वाक्य, तर ह्या ऐकलेल्या वाक्यावरून तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत आणि ते प्रश्न सांगायचे आहेत. तुम्ही एखादा एक दोन प्रश्न बनवले असतील, तो प्रश्न सांगायचा आहे. बघूया कोणी प्रश्न बनवलेत का. आता आपण जे ऐकलं त्या वाक्यावरून प्रश्न बनवायचे आहे. जोयाचा प्रश्न तयार झालाय, बघूया जोया कोणता प्रश्न बनवलाय. जोया, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? अगदी बरोबर, खूप छान. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? खूप छान. दुसरा प्रश्न तयार केला जोयानं, सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? छान. बदक कोठे राहतो? बर, बदक कोठे पोहतो असं सांगितलं तरी चालेल. कोठे राहतो, कोठे पोहतो. बर, पियुषा तू काय प्रश्न बनवले? सर, सूर्य पूर्व दिशेला उगवतो आणि बदक पाण्यात राहतो. बर, तू जोयाच्या प्रश्नांची उत्तर सांगितलीस. जोयाच्या प्रश्नांची उत्तर सांगितलीस. आता तुझे प्रश्न विचार बघू. चला, पाण्यात काय असते? बर, आणखी आणखी नवीन प्रश्न. आणखी कोणी प्रश्न तयार केलेला आहे का?
आणखी तुम्ही काही प्रश्न बनवलेला आहे का? थांबा, मृण्मयीने पण प्रश्न बनवलेत, सरताजने पण प्रश्न बनवलेत. मृण्मयी तुझे कोणते प्रश्न आहेत? सूर्य कुठे उगवतो? बर, सूर्य कुठे उगवतो? कुठे मावळतो? हा, चिंचेचे पान कसे असते? हा, अगदी बरोबर. चिंचेचे पान कसे असते? वडाचे पान कसे असते? खूप छान. अजून बदक कोठे पाहते? पोहते. पोहते, बदक कोठे पोहते. छान. मृण्मयीने हे प्रश्न विचारले. पाहूया आता. सरताज, तुझे काय प्रश्न आहेत? सरताज माइक सुरू कर. नाही, सरताज लेफ्ट झाला. जोया, कोणता प्रश्न नवीन तयार केलाय? प्रश्न सांगू का? हा, पाऊस कधी पडतो आणि उन्हाळा कधी असतो? बर, आणि थंडी कधी असते? बर, जोयानं नवीन प्रश्न सांगितलेत. सरताज तुझे कोणते प्रश्न आहेत? सरताज माइक सुरू कर. सरताज माइक सुरू करा. मिसबा माइक सुरू करा. नाही, सरताज माइक सुरू करायला गेला की लेफ्ट होते. ठीक आहे. वडाचे पान कसे असते? थँक्यू सर. ठीक आहे. पहा, असे खूप जी माहिती असते त्या माहितीवरून आपण नवीन प्रश्न तयार करता यायला हवेत आपल्याला. आपल्याला सर्वांनी मोर पिसारा धडा काढायचा, बालभारतीचं पुस्तक काढायचं. बालभारतीच्या पुस्तकातील शेवटचा धडा मला वाटतं आहे मोर पिसारा. या मोर पिसारा धड्यावर प्रश्न तुम्हाला कोणकोणते बनवता येतील, तुम्ही बनवू शकाल असे प्रश्न तयार करायचे. त्यावेळेला एकाला तो धडा वाचायला सांगितला जाईल, बाकीच्यांनी त्याच्यावर प्रश्न बनवायचे, प्रश्न तयार करायचे. ठीक आहे. हा, जोया धडा वाचायचा मोर पिसारा. हा, कधी कधी त्याला पक्ष्यांचा उडावा असं वाटायचं, तर कधी त्याला सारख्या उड्या माराव्याशा वाटायचं. एकदा चिंचू म्हणाला, आई काय हा माझा काळा रंग, मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी झाली होती. तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून. जोया डिस्कनेक्ट झाली. ठीक आहे. आपण हा, जोया माइक सुरू करा.
जो याचं नेटवर्क स्लो दिसते चला मिसबा मिसबा वाचा मागे घुमून करत फिरायचा कधी कधी त्याला पक्ष्यांचा तोडावस वाटायचा तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याचा वाटायचा एकदा चिचू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदक सारखा गोरा कोरा हवा होता त्यावेळी चिथून एक हा छान मिसबा आपल्याला दुसऱ्याच्या वर्गामध्ये एका मिनिटाला 50 शब्द या गतीने वाचायचं आहे एका मिनिटाला 50 शब्द या गतीने वाचायचं आहे आता प्रश्न तुम्ही तयार केलेले असतील तर ते प्रश्न सुद्धा या धड्यावर तुम्ही किती प्रश्न बनवताय ते पाहायचं आहे आता जो धडा आहे या धड्यावर तुम्हाला या गोष्टीवर प्रश्न बनवायचे हा पियुषा तू वाच पाहू हा प्रश्न सजायची प्रश्न तुम्हाला प्रश्न किती बनवता येतील तेवढे बनवायचे किती बनवता येतील तेवढे बनवायचे बर आता तो धडा वाचायचा आहे धडा वाचायचा हो मोर पिसारा धडा वाचायला तुला सांगू सगळा तुला तू वाच तरी बघू वाचायला सुरुवात कर चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे गुणगुण करत फिरायचा कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावस वाटायचं तर कधी कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायचा एकदा चिचू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदका सारखा गोरा गोरा हवा होता त्यावेळी तिथून एक परी चालली होती ना ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडामागे लपली लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामू हा छान पियुषा वाचन करत असताना आपण एका दृष्टिक्षेपात म्हणजे एका वेळेला सलग असे दोन तरी शब्द आपल्याला सलग वाचत गेलं पाहिजे म्हणजे एका वेळेला एक शब्द झाला की लगेच दुसरा शब्द अशा गतीने आपण वाचत गेलो ना तर आपल्याला भरभर वाचता येईल आणि जे 50 शब्दांचं जे टार्गेट आहे एका मिनिटाला 50 शब्द वाचता आले पाहिजेत तेही विरामचिन्हाचा वापर केला पाहिजे म्हणजे योग्य ठिकाणी थांबलं सुद्धा पाहिजे म्हणजे पूर्ण विराम आहे तिथं थांबलं पाहिजे स्वल्प विराम आहे तिथं थांबलं पाहिजे अशा पद्धतीनं मृण्मयी मोर पिसाळा चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे बुनबुन करत फिरायचा कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडा
उडावस वाटायचं, तर कधी कधी त्याला तशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा चिचू म्हणाला, आई काय हा माझा काळा रंग, मी बत्तासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती, तिने ते ऐकले आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडा मागे लपून बसली. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार. चितू पळत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागे होती. वाटेत त्याला मोर दिसला. चितू रामूकडे पोहोचला. चितू म्हणाला, काय मला फक्त मोरासारखा दिसायला हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्या शेपटी त्यावर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसारा आला होता. हाला तो होता छोटाच, त्याच्या बापाचा पण सुंदर. चितून विसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला विसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी. छान मृण्मयी, मृण्मयी खूप छान वाचन करते. गतीनं वाचन आहे, योग्य ठिकाणी थांबते सुद्धा, आणि एका दृष्टिक्षेपात असं सलग वाचन सुद्धा छान आहे. स्वरूप, मृण्मयीच जिथं वाचन आलेलं आहे तिथून पुढचं वाचायचं. स्वरूप त्याला खूप भूक लागली होती. घाई घाईने तो बिळात शिरू लागला. म्हणून त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरता येईल. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि तो पिसारा त्याचा नव्हता. तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला. तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. आता आई घाबरली. तिने तोंडानं दुशी देऊन त्याला बाहेर ढकललं. तर चितू पडला. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं म्हणून चितूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर. छान स्वरूप. यानंतर याच्या पुढ म्हणजे स्वरूप जिथं आलेलं आहे तिथून पुढे वाचायचं. मुस्कान, स्वरूपचं ही वाचन छान आहे. हा थांबा. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसून फुटलं पाडलं. हा मुस्कान, मुस्कान मुस्कानची दीदी मला वाटते शेजारी आहे. दीदीना अजिबात सांगायचं नाही. मुस्कान एकटीच वाचेल. तिला काळजी वाटायची. असा उंदीर कधी असतो का. आई भूक लागली बर, चल आत. कसा एव पिसारा अडकतो. मिटता येत नाही पिसारा. कसा पिसारा. तीन भाऊ
मुस्कान तुझं वाचन वाचन करत असताना प्रत्येक शब्द असा वेगळा 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 वाचत जाते. आपल्याला वाचनासाठी सलग वाचन झालं पाहिजे. एक वाक्य सलग वाचता आलं पाहिजे. जिथं पूर्ण विराम येईल तिथं थांबता आलं पाहिजे. विरामचिन्हांचा वापर करून आणि सलग न अडखळता न थांबता वाचन आलं पाहिजे. आदित्य सुद्धा आज जॉईन झालेला आहे. खूप छान आदित्य. यानंतर सरताज. हा बात. आई भूक लागली बरा तर आज कसा येऊ पिसारा अडकतोय मिटता येत नाही पिसारा कसला पसारा था तिनं खाऊ बाहेर आणला चिचू म्हणाला चिचूला बरोबला आई आता भूक पाली खाऊन झाल्यावर तो म्हणाला आज कसा येणार आता बाहेर झोपाळा चिचूला बाहेर झोपावं लागलं बर बिचाऱ्याला. हा सरताज आपल्याला वाचन करत असताना पूर्ण विराम असेल तिथं थांबायचं आहे. सलग वाक्य वाचन वाचायचं करायचं. वाक्य शब्द वाचन करत असताना मात्र अडखळता कामा नाही. कोणताही शब्द वाचताना दुसरीच्या वर्गातली मुलं ज्या तिसरीत आता जातील अडखळत वाचायचं नाही. प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चार करायचा. न अडखळता न थांबता सलग वाचन करता यायला पाहिजे. या गतीनं वाचायचं. ठीक आहे. रोजल. अद्दल घडली सकाळी आई लवकर बाहेर आली चिंचुली ही जागा झाला आई मला हा पिसारा नको असा होणार हे परीला माहित होते ती आधीचा येऊन एका झाडा मागे लपली होती चिंचू उदास झाला परी पुन्हा एकदा ती फिरवली रोजल रोजल वाचन करत असताना आता इतरांचं सहाय्य घ्यायचं नाही. पहिलीच्या वर्गामध्ये सहाय्य ठीक आहे. कोणाची तरी मदत ठीक आहे. कोणीतरी सांगितलेलं चालेल. पण दुसरीतून आता तिसरीत जात असताना तुम्हाला दुसऱ्यांच्या कोणाच्याही मदतीशिवाय वाचता आलं पाहिजे. तुमचं एवढं वाचनाचं सराव झाला पाहिजे प्रॅक्टिस झालं पाहिजे की तुम्हाला कोणाचीच मदत नको. कोणीही आता सांगायचं नाही मुलांना. जोडाक्षराचा शब्द त्याचा पण सराव होणं गरजेचं आहे. दुसरीच्या वर्गात जोडाक्षरांची सगळे जोडाक्षरांच्या शब्दांचा सराव झाला पाहिजे. कारण तिसरीच्या आता वर्गात मुलं जाणार म्हटल्यानंतर त्यांना वर्तमानपत्र पण वाचता यायला पाहिजे. कुठलंही पुस्तक गोष्टीचं वाचता यायला पाहिजे. न अडखळता वाचता यायलाच पाहिजे. कोणीही मदत करू नका. आता मुलांना स्वतःलाच वाचता यायला पाहिजे. त्यांचा स्वतःचा सराव जास्त पाहिजे. त्यावेळा ती न अडखळता वाचतील. तुम्ही जोपर्यंत मदत करत राहाल तोपर्यंत ती तशीच थांबत थांबत वाचतील. ठीक आहे. नेत्रा. नेत्रा नंतर आदित्य नंतर देवराज. सर पहिल्यापासून वाचू. बर वाच. मोर पिसारा चिनू उंदीर नेहमी आईच्या मागे बुणबुण करत फिरायचा कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडायवस वाटायचं तर कधी त्याला
सशासारखं उड्या मारायला माराव्याशा वाटायच्या. एकदा चिनू म्हणला, आई काय ग हा माझा काळा रंग, मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्या वेळी तिथून एक परी चालली होती. तिथून ते ती ऐकत आणि हा नेत्रा नेत्रा तू स्पष्ट वाचतेस, शब्द स्पष्ट उच्चारासह वाचतेस, पण प्रत्येक शब्द वाचल्यानंतर ज्या शब्दावर आपली नजर पडेल तो शब्द लगेच वाचता यायला पाहिजे. म्हणजे हा शब्द वाचून पुढच्या शब्दावर आपली नजर गेली की लगेच तो एका दृष्टिक्षेपात वाचता आला पाहिजे, न अडखळता. थांबलो आपण की तिथं याचा अर्थ आपण मग तो शब्द वाचण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेला न थांबता वाचता येते त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला नजर पडल्या पडल्या पाहिल्या पाहिल्या तो शब्द वाचता येतोय. लक्षात आलं? ठीक आहे आदित्य. हा मोर पिसारा, मोर पिसारा चिंचू उंदीर नेमी आईच्या मागे अथर्वला अथर्व आदित्यला स्वतःला वाचायला सांगायचं. तुम्ही प्रत्येक शब्द जर सांगत राहिला त्याला तर तो स्वतः प्रयत्न नाही करू शकणार. त्याला स्वतःला सराव करू द्या, स्वतःला प्रॅक्टिस करू द्या. खूप प्रॅक्टिसची गरज आहे, सरावाची गरज आहे. आपल्या अंकलिपीमध्ये प्रत्येक ह्याचे 100-100 शब्द असतात, 50-50 शब्द असतात. त्याचे पुन्हा पुन्हा वाचन घ्या, एक एक तक्ता त्यांना न अडखळता न थांबता भरभर वाचता येतोय का त्याचा सराव घ्या. त्यावेळेला मग ती न अडखळता वाचू शकतील. सरावाची आवश्यकता आहे. देवराज सर पहिल्यापासून म्हणू का? हा चालेल चालेल. मोर पिसारा चिंचू चिंचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत राहायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावस वाटायच. तर कधी त्याला सारख्या उड्या मारा व्याशा वाटायच्या. एकदा चिंचू म्हणाला, एक आई काय काय हा माझा काळा रंग, मी बदका सारखा गोरा गोरा पहा होतो होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिने छान. देवराज वाचन आता आहे, म्हणजे पहिलीच्या वर्गातून दुसरीत वर्गात आल्यानंतर जसं वाचन आहे त्या तसं आहे, पण आता आपण दुसरीतून तिसरीत जाणार आहोत. आणि तिसरीच्या वर्गात जात असताना मात्र आपण न थांबता न अडखळता सलग वाचन एका मिनिटामध्ये 50 शब्द, एका मिनिटामध्ये 50 शब्द म्हणजे 60 सेकंदात 50 शब्द या गतीनं वाचायला शिकायचंच. याची तयारी करा, फार गरजेचं आहे. कार्तिक ठावरे. कार्तिक सर पहिल्यापासून वाचू. बर वाच. चिट्टी उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखे उडावस वाटायच. तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याच्या वाटायच्या. एकदा चिंचू म्हणा
मला आई काय हा माझा का रंग मी बदका सारखा गोरा गोरा हवा होतो त्यावेळी तिथून एक परी चालली होती तिने ते ऐकले आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडा मागे लपून बसली आई हा कार्तिक तुझं वाचन आहे आता सुधारत चाललेलं आहे पण झाडामागे हा शब्द सलग वाजता आला पाहिजे एका झाडा मागे असं नाही झाडामागे हा एकच शब्द आहे तर मग तो सलग वाजता आला पाहिजे एका दमात वाजता आला पाहिजे असं तोडून तोडून शब्द नाही वाचायचे कोणताही किती मोठा शब्द असला तर तो सलग वाचायचा सलग वाचनाचं प्रॅक्टिस करायचं तू एका मिनिटात 50 शब्द तुम्ही सहज वाचू शकाल थोडासा सराव केला पाहिजे यानंतर तुषार नंतर वरुण आणि नंतर वरदा तुषार वरुण हा तुषार तुषार सर थांबा 2 मिनिट माझं अजून पुस्तक काढायचं अरे बापरे हा वरदा तोपर्यंत वाच वरदा वरदा झालं की तुषार वाचेल वरदा हा वाच हा वाच वाच चितू उंदीर नेहमी आईच्या मागे भुंकू करत फिरायचा कधी कधी त्याला पक्ष्यासारखं उडावत तर कधी त्याला सश्यासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या एकदा चितू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदका सारखा गोरा गोरा हवा होता त्यावेळी तिथून एक परी चाललेली होती तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या माग लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्यालाच जाऊन विचार चितू पळत रामू कडे निघाला परी त्याच्या मागे हा छान वरदा वरदाच पण वाचन छान आहे न अडकता न थांबता आणि योग्य ठिकाणी विरामचिन्हाच्या ठिकाणी थांबत ती वाचते वरून वाचतोय वरून तुषार नेहमी आईच्या मागे भुनभुन करायचा कधी कधी त्याला पक्ष्यांसारखे उडावे वाटायचे तर कधी त्याला सशासारखं उड्या मारावा वाटायच्या एकदा चिंचू म्हणाला आई छान तुषार तुषार वाचन आहे पण वाचनामध्ये अजूनही आपल्याला गती हवी तुझं वाचन स्पष्ट आहे पण वाचनामध्ये गतीची आवश्यकता आहे एक वाक्य सलग वाचता आलं पाहिजे पूर्ण वाक्य जिथं वाक्य संपेल तिथं थांबायला आलं पाहिजे आता तुम्हाला हा धडा वाचायला सांगितला मोर पिसारा हा धडा मोर पिसारा या धड्यावर प्रश्न तयार करायला सांगितले होते बाकीच्यांना आणि प्रश्न लिहायला सांगितले होते म्हणजे एक जण वाचत असेल त्यावेळेला बाकीच्यांनी प्रश्न लिहावेत असं म्हटलेलं वरून वाचतोय वरून काय करत
वरुणची मम्मी बोलते बहुतेक आवाज येते आपल्याला. तर तुम्हाला 10 प्रश्न या मोर पिसारा धड्यावर तयार करायचे आहेत. 10 तुम्ही स्वतः तयार करायचे. लक्षात आलं, मोर पिसारा या धड्यावर तुम्हाला 10 प्रश्न बनवायचे आहेत, तयार करायचे आहेत. आणि 10 तसे तुम्ही खूप तयार करू शकता. कि चिचू आईच्या मागे काय करायचा, चिचू कोण होता, चिचूला काय करावंसं वाटायचं, परत त्याला कोणासारखा रंग हवा होता, चिचूच बोलणं कोणी ऐकलं, आणि सगळ्यात जंगलातला बुद्धिमान कोण आहे असं आई म्हणाली, चिचू कोणाकडे पळत गेला, चिचूला वाटेमध्ये कोण दिसलं, आणि मग त्याला काय हवं होतं, आणि परीनं काय फिरवलं, असे प्रश्न तयार. आणि 10 प्रश्न तयार करून मला पाठवून द्यायचा अभ्यास. 10 प्रश्न, 10 प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला लिहायची आहेत. नुसते प्रश्न नाही, प्रश्न लिहिल्यानंतर प्रश्न चिन्ह द्यायला विसरायचं नाही. प्रश्न लिहिल्यानंतर प्रश्न चिन्ह पाहायचे आणि खाली उत्तर झाल्यानंतर पूर्णविराम. 10 प्रश्न तयार करायचे, 10 प्रश्नांची खाली उत्तरं लिहायची. लक्षात.